शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मोठं बंड करून शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकलंय. थोडे तोडके नव्हे तर तब्बल 35 अधिक आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडलेत. मात्र आता अशात एक घटना समोर आलीय की ज्यामुळे शिवसैनिकांच्याही भुवया उंचावल्यात. गुलाबराव पाटील यांची खरी ओळख म्हणजे कट्टर शिवसैनिक आहे. अगदी सामान्य शिवसैनिक असलेले गुलाबराव पाटील यांना दोन्ही टर्म मध्ये उद्धव ठाकरे यांनी मंत्री केलं होतं, त्यामुळे गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक असल्याचं बोललं जात होतं. मात्र याच गुलाबराव पाटलांनी एका दिवसात आपला विठ्ठल बदलल्याचं चित्र पाहायला मिळालं. गुलाबराव पाटील फक्त गुवाहाटीलाच गेले नाही तर तेथील हॉटेलमध्ये पोहोचताच ते चक्क एकनाथ शिंदे यांच्याच पाया पडले. दरम्यान हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. गुलाबराव पाटील यांच्या या कृतीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. कधी काळी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे गुलाबराव हे राजकीय हवा बदलताच अशा पद्धतीनं बदलल्यानं त्यांच्याबाबत आता प्रचंड आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक सामान्य शिवसैनिक आता विचारत आहेत की गुलाबराव यांनी एका दिवसात आपला विठ्ठल कसा काय बदलला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.